संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निकाल सुनावला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी 5 एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं म्हटलं आहे. या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत असताना सर्वांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान आजच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. अयोध्या प्रकरणाचा निकाल हा सुप्रीम कोर्ट देत आहे, सरकार देत नाही, त्यामुळे सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करावं असं आवाहन त्यांनी केलं होतं. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचं मत या निकालाच्या संदर्भामध्ये ऐकण्याच्या संदर्भात झालेलं आहे. निकाल काही जरी आला तरी सर्वांनी हा निकाल मान्य करावा अशा प्रकारची मानसिकता सर्व समाजातील सर्व धर्माच्या लोकांची या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी झालेली होती. कारण की हा निकाल माननीय कोर्ट देत आहे, सुप्रीम कोर्ट देत आहे, हा निकाल काही सरकार देत नाही. त्यामुळं माननीय कोर्टांच्या निकालावरती सर्व जाती धर्मांच्या लोकांचा विश्वास आहे. त्यामुळं हा निकाल सर्व स्तरातून मान्य केला जाणारा निकाल आहे. मी या निकालाच्या माध्यमातून जनतेला अपील करतो की आपण शांतता, भाईचारा हे वातावरण निर्माण करावं. कुठेही आपण या निकालाच्या संदर्भामध्ये उद्रेक मनामध्ये घेऊन रस्त्यावरती उतरू नये. शांततेने हा निकाल या ठिकाणी आपण या ठिकाणी मान्य करावा ही मी जनतेला अपील करतो.